सासरच्या जाचाला कंटाळून माळशिरस तालुक्यात तांदुळवाडी येथे अनिता सचिन सुरवसे या विवाहितेनं रविवारी दुपारी विहिरीत उडी ठोकून आत्महत्या केली आहे. सायंकाळी उशिरा हा प्रकार निदर्शनास आलाय. या प्रकरणी वेळापूर पोलिसांनी नवरा सासू दोन नंदा अशा 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. याबाबत अनिताचे वडील अर्जुन सुखदेव माने यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार अनिता हिच्या लग्नानंतर एका वर्षातच वाहण्यासाठी पैसे नव्हेत आणि 2 मुलीच आहेत. मुलगा हवा म्हणत दवाखान्याचा खर्च म्हणून सासरच्या लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या त्रासास कंटाळून घराजवळील विहिरीत उडी मारून तिनं आत्महत्या केल्याचं तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय. या प्रकरणी पोलिसांनी पती सचिन पांडुरंग सुरवसे, सासू कोंडाबाई पांडुरंग सुरवसे, ननंद शुभांगी राजेंद्र भोसले, पाली दत्तात्रय महाकाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करून माळशिरस येथील न्यायालयात हजर केलं असता 21 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पुढील तपास पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी हे करीत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.